एका व्यक्तीला याच्यासाठी टार्गेट करते की या हॉलिवूड बॉलिवूडशी माझा काडीचा संबंध नाही. ही बाई कोण हे मला इतके वर्ष माहिती पण नव्हतं. एका आईचा जिच्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय अशा एका आईने मला ती व्हिडिओ क्लिप पाठवली की चित्रातही अजूनही आम्ही त्या ट्रॉमातून बाहेर आलेलो नाही आहोत. मी तिला फोन केला, तिने मला इंस्टाग्रामच्या लिंक्स पाठवल्या की हे बघा, आणि ते बघून तर मी उडाले. तिचं काय आहे? काल संध्याकाळी 1.25 लाख यांनी आपल्याला आरोप केला. करू दे ना, प्रसिद्धीसाठी आपण सुपारी घेतली का अशी त्यांना शंका आहे. असं त्यांना वाटत असे, त्यांना कुणाला काय वाटावं, त्यांच्यावरती आपण काय बोलणार? माझं इंटेन्शन अतिशय क्लिअर आहे. मग ताईंना मान्य आहे का हा नागडानाच? ताईंना मान्य? उद्या जर महाराष्ट्रामध्ये येऊन अमरावतीमध्ये एक मिनिट मला पूर्ण आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ द्या. त्यांनी तिकडे येऊन जर नंगानाच केला तर मान्य आहे का ताईंना? हे मला त्यांनी सांगावं. हा, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना पण हा नंगा नाच मान्य नाही, परंतु त्या म्हणत होत्या किंवा कालच त्या इथे होत्या की तुम्ही एकच व्यक्तीच्या का मागे लागला? तसे तर हजारो प्रसंग दिसतात, महिला आहेत, तर त्या सगळ्या विषयावर तुम्ही का बोलत नाही? मला दिल्लीमध्ये एका व्यक्तीला याच्यासाठी टार्गेट करते की या हॉलिवूड बॉलिवूडशी माझा काडीचा संबंध नाही. ही बाई कोण हे मला इतके वर्ष माहिती पण नव्हतं. परत सांगते, एका आईचा जिच्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय अशा एका आईने मला ती व्हिडिओ क्लिप पाठवली की चित्रातही अजूनही आम्ही त्या ट्रॉमातून बाहेर आलेलो नाही आहोत, आणि तुम्ही या विषयावर बोलणार आहात की नाही? मी तिला फोन केला, तिने मला इंस्टाग्रामच्या लिंक्स पाठवल्या की हे बघा, आणि ते बघून तर मी उडाले. आणि एका आईचा आवाज मी त्या ठिकाणी मांडला, त्याच्यात चुकीचं काय? दुसरी गोष्ट, ज्यांना ज्यांना याच्या आधी असे नागडे नाच दिसले असतील सार्वजनिक ठिकाणी, का नाही बोलल्या? मला दिसलं असतं तर मी बोलले असते. मला, मी पुन्हा सांगते, माझ्याकडे क्लिप आल्यानंतर मला कळलं की ही बाई कोण आणि मग हे कुठे चाललंय. आज महिला तक्रार महिला आयोगात